शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023-24 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पीक विमा कंपनीनं खरीप हंगाम 2023-24 च्या पीक विम्यापोटी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण 118 कोटींचा पीक विमा देण्याचे मान्य केलेले आहे। या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। दिनांक 20 जून 2024 रोजी मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पीक विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 118 कोटींचा पीक विमा हा खरीप हंगाम 2023-24 पीक विम्यापोटी देण्याचे मान्य केलेले आहे। तर या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील आमदार तसेच माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे की बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 118 कोटींचा खरीप पीक विमा येत्या काही दिवसात हा खात्यात जमा होणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या पीक विमा तसेच फळ पीक विमा योजना अनुदानाबाबत आणि अंमलबजावणीबाबत त्यांच्या उपस्थितीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात दिनांक 20 जून 2024 रोजी एक महत्वाची अशी बैठक पार पडली आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यामध्ये सन 2023-24 खरीप पीक विम्याचा अतिशय महत्वाचा विषय मार्गी लागला असून या महिन्याच्या शेवटी खरीप पीक विम्याची 118 कोटींची रक्कम ही बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे पीक विमा कंपनीने मान्य केलेले आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। सोबतच संत्रा मुरुग ब्रहार फळ पीक विमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी तब्बल 6,47,00,000 रुपये इतका निधी मंजूर असून शेतकऱ्यांच्या खात्यात सदर विमा रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण आणि आनंददायी असे हे शेतकरी बांधवांसाठी अपडेट आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 118 कोटींचा खरीप पीक विमा 2023-24 मिळणार आहे। या महिन्याच्या शेवटी हा पीक विमा खात्यात जमा केला जाईल। सोबतच जो फळ पीक विमा आहे 6,47,00,000 रुपयांचा तो जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।